सिंहगड किल्ल्याच्या आसमंतात असलेले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेले पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील कोंडणपूर या ऐतिहासिक वारसा असलेल्या गावाचे मुख्य आकर्षण आहे श्री तुकाई देवीचे मंदिर। भव्य अशा मंदिराच्या प्रांगणात ऐतिहासिक घटनांचे चित्रण असलेल्या वीरगळी पाहावयास मिळतात। मंदिराच्या प्रवेशद्वारात एक भव्य घंटा आणि देवीचे वाहन असलेला सिंह पाहावयास मिळतो। गर्भगृहाच्या दरवाजास चांदीचे सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येते। मंदिराचे गर्भगृह सुद्धा अतिशय भव्य असून मध्यभागी श्री तुकाई देवीची मूर्ती स्थानापन्न आहे। कोंडणपूर येथील श्री तुकाई देवी ही तुळजापूरच्या श्री भवानी मातेची थोरली बहीण असल्याने हे मंदिर भाविकांसाठी तीर्थक्षेत्र आहे। गाभारात असलेल्या देवड्यात गणेश व नाग यांच्या मूर्ती आहेत। मंदिराचा बाह्य भाग सुद्धा प्रशस्त असून चारही बाजूंनी पाषाणी कोटाने वेष्टित आहे। मंदिराची वास्तुशैली हेमाडपंथी असून मंदिराचा कळस हा मराठेकालीन असावा। कळसावर विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या पाहावयास मिळतात। पौष महिन्यात देवीची मोठी यात्रा असते व ही यात्रा महिनाभर असते। यात्रेस दूर दूरहून भाविक मनोभावे देवीचे दर्शन घेण्यास येत असतात। याशिवाय नवरात्रोत्सवातही मंदिरात देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो। मंदिराच्या प्रांगणात काही देवतांची मंदिरे दीपमाळा आणि तुळशी वृंदावने पाहावयास मिळतात। तुळजापूरच्या श्री भवानी मातेची थोरली बहीण व समस्त भाविकांची श्रद्धास्थान असलेले श्री तुकाई मातेचे मंदिर एकदा तरी पाहायलाच हवे।